सल्लागार आणि क्रिटिकल केअर फिजिशियन म्हणून सोलापुरात काम करतो. आपल्यापैकी बऱ्याच जणांची ओळख आहे माझ्यासोबत. आणि थोडासा बेसिक आयडिया द्यायचा म्हणला तर कसे की जे क्रिटिकल पेशंट्स असतात असे बऱ्यापैकी क्रिटिकल पेशंट त्यांच्यामधला सगळ्यात जास्त क्रिटिकल म्हणजे जास्त सिक पेशंट असा पकडला जातो लिव्हर सिरोसिसचा पेशंट. कारण लिव्हरच्या ज्या व्याधी असतात लिव्हरच्या व्याधी ह्या दुसऱ्या ऑर्गन्सना पण त्रासात घेऊन जातात. तसंच माझ्या पेशंटसोबत म्हणजे मिस्टर अशोक जाधव हे 62 इयर्स ओल्ड जे पेशंट आहेत त्यांना लिव्हरच्याच त्रासासोबत त्यांना किडनीचाही त्रास वाढला होता. मग त्यांचे कोमॉर्बिडिटीज म्हणजे क्रॉनिक आजारही होते त्यांचे काही. तर जसं की त्यांना BP त्रास होता, त्यांना डायबिटीसचा त्रास होता. या सगळ्या त्रासांसोबत आणि प्लस हा लिव्हर सिरोसिसचा त्रास, लिव्हर सिरोसिस म्हणजे जो यकृत त्यांचा जो खराब झाला होता तो त्यांच्या किडनीवर त्रास करत होता. आणि या त्रासामुळे त्यांच्या किडनीचं क्रिएटिनिन वाढलं होतं आणि किडनीचं फंक्शन हे नॉर्मल नव्हतं. तर मग असे जे पेशंट असतात रिलेटिवली फार सिक आणि फार क्रिटिकल होतं. तर मग ओव्हर द 4 इयर्स म्हणजे 4 वर्षाच्या कालावधीवर मी त्यांना ओव्हर ट्रीट करत होतो. त्यांचे फॉलोअप्स म्हणजे रेग्युलर असायचे आणि ते म्हणजे त्यांना त्यांच्या हृदयावरही त्रास झाला होता तर हृदयासाठीसुद्धा त्यांनी ट्रीटमेंट घेतली होती. तर बराच कॉम्प्लिकेटेड पेशंट होता. आणि मला जसं म्हणजे बेसिक आयडिया होता की याचा की यांच्या सगळ्या व्याधीवर जर करायचा उपचार म्हणला तर म्हणजे अगोदर त्यांचा लिव्हर ठीक असायला हवा. त्यांची बेस्ट पॉसिबल कंडिशन आणि त्यांचं बेस्ट पॉसिबल केअर जर करायची ठरवलीच तर लिव्हर एकदम चांगला असायला हवा. तर मग त्यांच्या यकृतावर कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी, लिव्हरवर कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी मी नवी मुंबईचे अपोलोजी जे हॉस्पिटल आहे त्यांचे ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर संदीप कांबळे यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. आणि नातेवाईकांना पहिला अगोदर मी बेसिक आयडिया दिला की लिव्हर ट्रान्सप्लांट असतो काय आणि आपल्या पेशंटला लिव्हर ट्रान्सप्लांट केल्यानंतर काय फायदे होऊ शकतात. दे आर व्हेरी वेल एज्युकेटेड. त्यांना त्यांचं अंडरस्टँडिंग इतकं छान आहे नातेवाईकांचं याच्याबद्दल की त्यांनी वेळ न घेता माझ्या पहिल्या टॉकनंतरच त्यांनी इमिजिएटली ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटरशी बोलणं करून घेतलं. लिव्हर ट्रान्सप्लांट काय असतं हे समजून घेतलं. जे म्हणजे आपण रिलेटिवली किती जरी म्हणलं तर आपली मेट्रो सिटी नाही आहे, आपली Tier 2 सिटीज असते आणि आपण थोडंसं पेरिफेरीली येतो. याची अंडरस्टँडिंग आपली किडनी ट्रान्सप्लांटपर्यंत बऱ्यापैकी आहे. पण लिव्हर ट्रान्सप्लांट ही जी कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे या कॉम्प्लिकेटेड गोष्टीला समजण्यासाठी सुद्धा थोडासा वेळ लागतो. तर त्यांना बऱ्यापैकी याची आयडिया आली आफ्टर गेटिंग नॉलेज फ्रॉम द टीम. ट्रान्सप्लांट टीमशी ते भेटले, त्यांनी कन्सल्ट केलं, एक आयडिया घेतली आणि त्यांनी त्याच्यानंतर मग डॉक्टर रोहन चौधरी यांच्याशी थोडंसं बोलणं केलं. मग रोहन चौधरी यांनी इथून पुढे त्याची त्या पेशंटची पूर्ण सेवा शुश्रूषा करून प्रॉपरली इथपर्यंत आणलं. सगळ्यांनाच सगळ्या सुरुवातीला त्याची जाण नसते की लिव्हरला कोणत्या गोष्टी जास्त घातक आहेत आणि कुठल्या गोष्टी चांगल्या आहेत. हे हळूहळू ओव्हर द टाईम मागच्या 20 ते 25 वर्षात आपलं अंडरस्टँडिंग फार चांगलं झालं आहे की बाबा लिव्हरसाठी कोणत्या गोष्टी चांगल्या असतात. आता काही सवयी म्हणा, काही सवयी म्हणताना अल्कोहोल कन्झम्पशन किंवा याच्यामुळे काही पेशंट्सना लिव्हरला हळूहळू त्रास व्हायला चालू होतो ओव्हर द टाईम. मग आता सरांनी जसं सांगितलं की बाबा लिव्हरचे 2 प्रकारचे त्रास असू शकतात. एक असतो कॉम्पेन्सेटेड लिव्हर प्रॉब्लेम आणि एक असतं डीकॉम्पेन्सेटेड लिव्हर प्रॉब्लेम. म्हणजे कसं काय, लिव्हर जर जो होणारा त्रास आहे किंवा जी शरीरात जाणारी गोष्ट लिव्हरला त्रास करणारी असेल तर ती कॉम्पेन्सेट करू शकत असेल. कारण हा लिव्हर हा सगळ्यात महत्त्वाचा ऑर्गन आहे, सगळ्यात महत्त्वाचा अवयव आहे गोष्टी म्हणजे टॉक्सिक गोष्टी मेटाबॉलाइज करण्यासाठी किंवा शरीरातला विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी फार इम्पॉर्टंट ऑर्गन आहे. तर जर ते कॉम्पेन्सेट करू शकत असेल तर तो कॉम्पेन्सेटेड लिव्हर प्रॉब्लेम असतो आणि इव्हेंच्युअली लिव्हर विल आउटग्रो ऑफ दॅट प्रॉब्लेम. पण जर लिव्हरला जास्तच त्रास होणार असेल कुठल्या गोष्टीने म्हणजे एखाद्या अतिसवयीमुळे आपण म्हणू शकतो अल्कोहोल कन्झम्पशनमुळे जर जास्तच झालं प्रमाण त्याचं लिव्हर सिरोसिसच्या स्टेजपर्यंत आलं आणि ते डीकॉम्पेन्सेट झालं म्हणजे की जसं की एखाद्या वेळी रक्ताची उलटी होणे, आत रक्ताच्या छोट्या छोट्या हे होऊन फोडा होऊन किंवा हे होऊन किंवा लिव्हरचा साईज छोटा होत जाणे, लिव्हरचे छोटे छोटे म्हणजे त्याला सिरोसिस म्हणताना श्रंकन सिरोटिक लिव्हर म्हणतात ना, तसा प्रकार जर झाला ना तर दॅट इज प्रॉब्लेमॅटिक लिव्हर. तर आता हे सगळं जाणण्यासाठी सुद्धा हे करण्यासाठी सुद्धा ना आपल्याला एक बेसिक म्हणजे सुरुवातीला तर लिव्हरला काहीच प्रॉब्लेम नसेल जर जन्मजात काहीच प्रॉब्लेम नसेल तर. पण जर जन्मजात काही प्रॉब्लेम नाही आणि ओव्हर द टाईम म्हणजे आपल्या एक 20-25 वर्षाच्या हेल्दी आयुष्यात कधी दुसरा म्हणजे बाबा कोणता व्हायरल डिसीज झाला नसेल किंवा अशा कोणत्या गोष्टीचं आपण कन्झम्पशन केलं नाही ज्याच्यामुळे लिव्हरला त्रास होणार नसेल, यकृताला त्रास झाला नसेल, तर युजुअली लिव्हरची जी कंडिशन असते ती चांगलीच असते. पण जास्त अति फॅटी किंवा अति ऑइली खाल्ल्यामुळे सुद्धा किंवा शरीरात काही ज्या गोष्टी असतात ज्या म्हणजे फार प्रमाणात झाल्यामुळे सुद्धा ना लिव्हरला त्रास होऊ शकतो. तर हे जाणून घेण्यासाठी ना बेसिक एक लिपिड प्रोफाईल आपण एक आयडिया घेऊ शकतो किंवा आपण एक जाणून घेण्यासाठी एक बेसिक सोनोग्राफी करून घेऊ शकतो ज्याच्याने आपल्या लिव्हरचा साईज किंवा लिव्हर फॅटी लिव्हर आहे का नाही हे समजून घेऊ शकतो.
तर या गोष्टी आपण करून एक अंदाज घेऊ शकतो आणि जसं जसं वय वाढत जातं तसं तसं लिव्हरच्या बाबतीत एक आयडिया घेणं फार इम्पॉर्टंट आहे आणि आपल्या सवयींवर थोडासा कंट्रोल ठेवला तर तो एक फार एक महत्त्वाचा मुद्दा होऊन जातो. सर, तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे एखाद्या गोष्टीची जास्त सवय अतिप्रमाण म्हणजे या ड्रिंकिंगच्या बाबतीत पण बोललात, पण हीच बाजू अतिसेवन पाण्याचं जरी केलं तरी पण ह्याच्यावर थोडं सवय होऊ शकतो पाण्याच्या बाबतीत. जर तुमचा हृदय आणि तुमचे बाकीचे अवयव जर छान असतील तर हे बघा, म्हणजे कुठल्याही गोष्टीचा अतिप्रमाण हे चांगलं नसतंच, पण अति सेवन पाण्याच्या प्रमाणामुळे असं लिव्हरला किंवा दुसऱ्या कोणत्या ऑर्गनला त्रास होण्याचा प्रश्न नाही. जर तुमचा हार्ट किंवा बाकीचे अवयव चांगले काम करत असेल, तुम्ही अतिसेवन पाण्यामुळे काय होणार, मॅक्सिमम लघवी जास्त वाढेल प्रोबेबली आणि दॅट्स इट, नथिंग एल्स. जर तुमचं लिव्हर तुमचं जर हृदय चांगलं असेल तर ओळखण्यासाठी भूक लागले तर मग एक हा तर मग एक ऑस्ट्रेलियन पद्धत आहे त्यासाठी आम्ही त्याला कन्सिडर केलं जातं. कसं की पहिला एक तर आपल्या स्वतःची बॅकग्राऊंड हिस्ट्री, आपल्या हिस्ट्रीमध्ये काही प्रॉब्लेमॅटिक गोष्टी आहेत का, म्हणजे जसं की आपला कुठला विषाणूचा आजार झालेला आहे का, कुठल्या व्हायरल डिसीजेस आर नोन टू कॉज लिव्हर प्रॉब्लेम्स, तर तसा कोणता आजार झालेला आहे का. ते आता भरपूर व्हायरसेस आहेत, आपण एन्युमरेट करण्याच्याऐवजी आपण व्हायरल डिसीज एकच कन्सेप्ट ठेवू नका. दुसरा, आपल्याला कोणत्या गोष्टीच्या अतिसेवनाची सवय आहे का, तर ती एक गोष्ट. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जन्मजात आजार आपल्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये कोणाला आहे का किंवा आपल्याला आहे का, किंवा आपल्याला पिलिया किंवा जॉन्डिस हे रिकरंटली होत आहे का, आणि आपण सोनोग्राफी करून घेतली आहे का, म्हणजे वयाच्या 30-40 वर्षी आयडियली आपण एकदा सोनोग्राफी करून घ्यायला हवी. तर याच्याने आपल्याला एक अंदाज येतो की आपलं लिव्हर कसं आहे. आणि एक लिव्हर फंक्शन टेस्ट म्हणून एक बेसिक टेस्ट असते, त्याच्याने आपल्याला लिव्हरचं सिंथेटिक फंक्शन म्हणजे शरीरातले जेवढे प्रोटीन्स असतात ते प्रोटीन्स तयार करण्यात लिव्हरचा फार मोठा हातखंड असतो, शरीराची इम्युनिटी तयार करण्यात लिव्हरचा फार मोठा हातखंड असतो, जे ग्लोब्युलिन्स असतात किंवा हे असतात हे सगळं लिव्हरच तयार करत असतं, क्लॉटिंग फॅक्टर्स रक्त किती घट्ट ठेवणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा लिव्हरचा बऱ्यापैकी हात असतो. तर मग या सगळ्या गोष्टींना लिव्हर फंक्शन टेस्टवरून किंवा PTINR या टेस्टवरून आपल्याला एक अंदाज येतो. हे बेसिकमधल्या बेसिक टेस्ट आहे ज्याच्याने आपल्याला कळून येतं की काही प्रॉब्लेम आहे का आपल्या लिव्हरसोबत. जयेश दर्भी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्भी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंखा विहिरी जवळ सोलापूर.